दारूच्या नशेत लोणाळ्यातील लायन्स पॉईंट दरीत एक तरुण पडला. ही घटना रविवारी रात्री 12:30 सुमारास घडली, तर सोमवारी सायंकाळी 7:30 सुमारास त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात शिवदुर्ग रेस्क्यू टीम आणि पोलिसांना यश आले. नचिकेत पवार असं या तरुणाचं नाव होतं. मूळचा हिंगोलीचा नचिकेत 4 मित्रांसमवेत लोणावळ्याला फिरायला आला होता, तेव्हा एन्जॉय म्हणून नचिकेतने मद्य सेवन केले आणि त्याच नशेत रात्री 12:30 सुमारास लायन्स पॉईंटच्या दरीत पडला. 400 फूट दरीत पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. नचिकेत हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव इथे ई सेवा केंद्र चालवत होता.